मित्र हो नमस्कार महाराष्ट्र ही साधू संतांची सती साध्वींची आणि शूरवीरांची भूमी आहे येथे देवतीर्थ आणि धारातीर्थ भक्तिभावाने पूजली जातात देव देश आणि धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या पराक्रमी पुरुषांच्या वीरकथा संतांचे महान संदेश आणि सतीची अग्निदिव्य या साऱ्या गोष्टी जनमानसाला भारावून टाकत असतात यावर विपुल साहित्यही निर्माण झाले आहे गावगप्पा आख्यायिका कथा कादंबऱ्या नाटकं याखेरीज पोवाडे काव्यसंगीत याद्वारे वीरांचं गुणगान करण्यात आलं आहे गावाच्या राज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांची गावकऱ्यांनी उचित अशी चिरंतन दगडी स्मारके उभारली साधू संतांच्या समाध्या बांधल्या सतीचे वृंदावन अथवा सतीशिळा उभारल्या पुढच्या पिढीला त्यापासून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळावी हाच यामागील हेतू होता विरगळ विरगळ म्हणजे युद्धाच्या शिळा एखाद्या शूरवीराला कोणत्या कारणासाठी विरगती प्राप्त झाली आहे त्याचं चित्रण ज्या शिळेवर शिल्पांकित केलं जातं तिला विरगळ असं म्हणतात इंग्रजीत विरगळांना हिरो स्टोन किंवा स्टोन इमेज असंही संबोधलं जातं उत्तर भारतात त्याला वीरब्रह्म दक्षिणेकडे कानडीत कल्लू तर केरळात तर्रा असं म्हटलं जातं वीरकळ हा कानडी शब्द कळ म्हणजे दगड ह्या कन्नड शब्दावरूनच वीरगळ हा शब्द महाराष्ट्रात रूढ झाला असावा वीरगळांचे अनेक प्रकार आहेत एक फुटापासून ते बारा फूट उंचीपर्यंत विरगळ बनवण्यात आलेली दिसून येतात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून हो फिरताना कुसाबाहेर वडपिंपळाच्या पाळावर प्राचीन शिवमंदिराच्या आवारात एखाद्या रणभूमीवर गडकिल्ल्यांवर साधारण तीन चार फूट उंचीची विरगळं आणि त्यासोबत सतीशिळा आपल्या पाहण्यात येतात सर्वसाधारणपणे दगडावर तीन किंवा अधिक चित्रचौकटीत वीरांची प्रसंग चित्र कोरलेली असतात खालच्या तळाशी असलेल्या चित्रचौकटीत वीर मरण पावल्याचं चित्र दिसतं त्याच्या वरच्या चित्रचौकटीत वीरास कोणत्या कारणास्तव मरण आलं त्याचंही चित्रण असतं म्हणजे पायदळाचं युद्ध असेल तर रणांगणावर शत्रुशी समोरासमोर दोन हात करताना त्याला मृत्यू आल्याचं सूचित केलेलं असतं त्याचप्रमाणे घोडदळ गजदळ नौकादळाचे युद्ध प्रसंग दाखवून त्यात वीरमरण आल्याचं प्रसंगही चित्रण कोरलेलं असतं कधी राजाला युद्धात जय मिळावा म्हणून राजावर भक्ती करणारा सेवक आत्मबलिदान करत असल्याचं प्रसंगचित्र कोरलेलं दिसतं तर कधी वीरगळावर गुरांच्या रक्षणासाठी वाघ सिंहाशी लढाई करतानाच चित्र असतं त्या काळात गोधन हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं गोधनासाठी युद्धही होत त्यात वीराला मरण आल्याचं चित्रण दिसतं कधी मल्लयुद्धात वीर कामी आल्याचं दाखवण्यात येतं अशा तऱ्हेने वीरगळावर वीराच्या मृत्यूचे कारण खालून दुसऱ्या चौकटीत दाखवल्यानंतर त्याच्या वरच्या चौकटीत अप्सरा वीराला वाजत गाजत सन्मानाने घेऊन जात असल्याचं चित्र दिसतं त्यानंतर त्याच्या वरच्या चौकटीत वीर शिवलिंगाची पूजा करताना आणि ब्राह्मण वा गुरव पूजाविधी सांगतानाच चित्र दिसतं त्याच्या वरच्या शीर्ष भागात कळस व त्याच्या दोन बाजूला चंद्र सूर्य काढून वीराला वीरगती प्राप्त झाल्याचं सूचित केलं जातं वीरगळावरील चंद्र सूर्याची प्रतीक म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या वीराची कीर्ती दिगंतात कायम राहील असाही अर्थ निघतो महाराष्ट्रात आढळणाऱ्या वीरगळांवर वीराची माहिती दिलेली नसते त्यामुळे तो वीर कोण कुठला कोणाचा त्यावर तिथी वार वर्ष अशी कोणतीच नोंद इतिहासाला ज्ञात होत नाही मात्र दक्षिणेकडील गोवा कर्नाटक केरळ किंवा उत्तरेकडे गुजरात राजस्थानमधील विरगळ आणि सतीशिळांवर त्यांची माहिती कोरलेली दिसते कन्नड भाषेचे गाढे अभ्यासक डॉक्टर जी एस गई यांनी अशा लेखांची इंग्रजीत भाषांतर केल्यामुळे तिथला वीरांचा इतिहास जगासमोर आला आहे विरगळांसंबंधी महाराष्ट्रात मात्र काहीशी अनास्थाच दिसून येते जर्मन इतिहास लेखक गुंथर सोनथायमर व सेंटर एस यांनी संपादित केलेल्या मेमोरियल स्टोन 1982 एटी टू या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील अपारंपरिक सांस्कृतिक इतिहास साधनांकडे इतिहासकारांचे प्रथमत लक्ष वेधले गेले महाराष्ट्रात नगर पुणे नाशिक येथे काही विरगळ्यांवर लेख आहेत पण ते सुरू होताच संपणारे त्यातून वीरांची नक्की व्यक्तिगत ओळख मात्र होत नाही म्हणून मडगावच्या विरगळावरील शिलालेख ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो सावंतवाडी संस्थानाचा मूळ पुरुष भाम सावंत याचा युद्धात मृत्यू झाल्यावर त्याच्या मुलाने शक्य तेराशे सतरामध्ये या स्मारक शिळेची निर्मिती केली त्यानंतर सहाशे वर्षांचा काळ उलटला भाम सावंत एक दंतकथा बनला मडगावच्या या वीरगळावर पायथ्यापासून माथ्यापर्यंत सहा दालनं असून चित्रपट्टिकेवर अक्षरं कोरलेली आहेत माथा त्रिकोणी आहे त्या पट्टिकेवरही अक्षरं कोरलेली आहेत वीरगळावरील या शिलालेखाचा भावार्थ असा आहे की स्वस्तिश्री श्री शालिवाहन शक्के तेराशे सतरा आषाढ वद्य तृतीया गुरुवारी सानगडाधिपती नरसिंह देवाच्या दळव्याने म्हणजे सेनापतीने आपल्या बापाच्या भाम सावंत याच्या पारलौकिक सुखासाठी आपल्या दळवीपणाच्या दीड हजार दिवसांच्या प्राप्तीचा विनियोग करून शिवालय बांधले व देवाच्या नित्यनैमित्तिक खर्चासाठी मठ या स्थळांतील दोन भरे उत्पन्नाची जमीन दान दिली वीरांची ही स्मारके चिरंतन टिकावीत म्हणून ती दगडात कोरली गेली पण या उलट ठाणे नासिक ला या आदिवासी भागातील विरगळं ही आपल्याला लाकडात कोरलेली आढळतात त्यामागची भावना अशी आहे की लाकूड हे ऊन वारा पाऊस या नैसर्गिक वातावरणात लवकर कुस्त आणि हळूहळू नष्ट होऊन जातं तेव्हा मग वीरांचा आत्मा मुक्त झाला असं मानलं जातं आदिवासींमध्ये स्त्रिया काही सती जात नाहीत पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या शत्रूचा मुकाबला करताना दिसतात त्यामुळे विरगळांसोबत त्यांच्या सतीशिळा आढळत नाहीत महाराष्ट्रात सर्वात सुंदर आणि एकमेव अशी पाच विरगळे बोरिवली येथील एकसार गावात आहेत शिलाहारांचा शेवटचा राजा सोमेश्वर व देवगिरीचा महादेव यादव यांच्यात समुद्राकाठी झालेल्या महासंग्रामात सोमेश्वराचा समुद्रात बुडून हृदयदावकरीत्या मृत्यू झाला या युद्धाचे स्मारक विरगळ रूपात एकसार गावात उभे केले आहे या युद्धात चतुरस्त्र दळाचा म्हणजे पायदळ घोडदळ गजदळ दल, आणि दलाचा वापर करण्यात आलेला दिसून येतो कोकण किनारपट्टीवर हे सर्वात भयानक असे युद्ध खेळले गेले असे यावरील चित्रप्रसंग पाहिल्यावर आपल्या लक्षात येते या युद्धाचे वर्णन चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात यादवांचा प्रधान हेमान पंडित याने करून ठेवले आहे यावर भारतीय संशोधकांचेही एकमत झालेले आहे विरगळांसोबत आढळणाऱ्या सतीशिळा महाराष्ट्रात इतिहासाने ज्या मोजक्या सतींची नोंद केली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक राणी पुतळाबाई या रायगडावर सती गेल्या छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी अंबिकाबाई त्यांच्या मृत्यूनंतर विशाळगडावर सती गेल्या माधवराव पेशवे यांची पत्नी रमाबाई व चिमाजी अन्नपूर्णाबाई यांची देखील इतिहासाने सती म्हणून नोंद घेतली आहे याशिवाय अनाम अज्ञात अशा हजारो स्त्रिया सती गेल्या आहेत चुडा भरलेला व काटकोनात दुमडलेला थातांचा पंजा हे सतीचे दगडात कोरलेले चिन्ह गड किल्ले व शिवमंदिरापाशी हजारोंच्या संख्येने पाहायला मिळतात यातील बऱ्याचशा स्त्रियांनी सामाजिक दबावाला बळी पडून अग्नीला जवळ केले आहे असे प्रत्यक्षदर्शी परदेशी प्रवासांनी म्हटले आहे मॉन स्टुअर्ट एल्फिन्स्टन लॉर्ड विल्यम बेंटिक राजा राममोहन राय यांनी सतीच्या चालीतल्या हिंस्रपणाचे अगदी जवळून निरीक्षण करून सतीच्या चालीचा खरपूस समाचार घेतला आहे ब्रिटिशांनी इसवी सन अठराशे तेहतीसमध्ये मध्ये सतीचा कायदा करून कायद्याने सतीची चाल बंद केली वीरांनी केलेल्या आत्मबलिदानाची उचित स्मारके विरगळांच्या रूपाने आपल्यासमोर आज शेकडोनी उभी आहेत पण त्याला काही अपवाद वगळता अगतिकपणे वीराच्या मागे सरणावर चढणाऱ्या सतीच्या आत्मबलिदानाची काळी किनार आहे सती स्मारकांचा सखोल अभ्यासाबरोबरच विरगळ आणि शिळांचे जतन आणि संवर्धन होणे ही इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काळाची गरज आहे